यंदाच्या हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आपल्या कापसापेक्षा जास्त आहेत, म्हणजेच आपला कापूस स्वस्त आहे, त्यामुळे देशातून कापूस निर्यात वाढायला पाहिजे. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जेवढी देशातून कापूस निर्यात झाली तेवढीच आयातही झाली. मग देशातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारातून महाग कापूस आयात करणं परवडतं, मग शेतकऱ्यांना जास्त दर देणं परवडत नाही का? तसंच कापूस बाजार दबावत असण्यामागं मुख्य कारण काय असल्याचं अभ्यासक सांगतात, याचाच आढावा आपण या वेळेतून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. देशातील कापूस बाजाराचं एक समीकरण समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे ऐन हंगामात म्हणजे ऑक्टोबरपासून ते जानेवारीपर्यंत मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आपल्या कापसाचे भाव जास्त होते. पण यंदा परिस्थिती उलटी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव जास्त आहे. मग या परिस्थितीत भारतीय कापसाचे निर्यात जास्त व्हायला पाहिजे किंबहुना आयातीपेक्षा निर्यात जास्त पाहिजे. पण झालं उलटं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये देशातून जेवढी निर्यात झाली तेवढा कापूस आयातही झाला. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं नुकताच आपला डिसेंबरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असोसिएशननं असं म्हटलं आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये देशातून 3 लाख गाठी कापूस निर्यात झाली आणि 3 लाख गाठी कापूस आयातसुद्धा झाला. विशेष म्हणजे जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापूस स्वस्त आहे म्हणजे भाव कमी आहेत आणि आयातीवर सरकारचा 11% शुल्कसुद्धा आहे. असं असताना सुद्धा यंदा 3 लाख गाठी आयात झाली आहे सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये आणि निर्यातसुद्धा तेवढीच झाली आहे. आता कापूस आयातीचा प्रश्न विचारल्यावर काही जण म्हणतील की देशात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचं उत्पादन जास्त होत नाही, त्यामुळे हा कापूस आपल्याला आयातच करावा लागतो आणि दरवर्षी होतो सुद्धा. हे मान्य आहे, परंतु जी आयात झाली 3 लाख गाठी कापसाची, हा कापूस पूर्ण अतिरिक्त लांब धाग्याचा आहेच असं नाही, त्यामुळे हा प्रश्न विचारला आहे. यामध्ये आपल्या देशात जेवढा कापूस उत्पादन होतो, जो कापूस उत्पादित होतो त्याचासुद्धा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मग आयात कापूस जर समजा परवडत असेल तर शेतकरी अशीसुद्धा मागणी करतात की आमच्या कापसाचे भाव कमी का. पुढे सीआयएनं आपल्या अहवालात असं सुद्धा म्हटलं आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये देशातील बाजारात 7 लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला आहे, म्हणजे 7 लाख गाठींची आवक बाजारात झाली आहे. आता आपण जर विचार केला तर सरासरी आपण 2 महिन्यांमध्ये 7 लाख म्हणजे दिवसाला 1 लाख गाठ कापूस होतो. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक तशी कमीच होती, पण डिसेंबरमध्ये मात्र कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिसेंबरमध्ये कापसाची आवक दिवसाला सरासरी 1.5 लाख गाठींपर्यंत वाढल्याचं सांगितलं जात आहे. आता सीआयएनच्याच माहितीनुसार आजची जी आवक आहे ती आहे 1,80,000 गाठींची. आता ही आवक गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जेवढी होती त्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. म्हणजेच एरवी गेले वर्ष सोडलं तर त्या आधीच्या वर्षांमध्ये डिसेंबरमध्ये जेवढी कापूस आवक बाजारात होते त्या तुलनेतील आवक यंदा आहे. विशेष म्हणजे यंदा कापसाचं उत्पादन घटलेलं आहे तरी बाजारातील आवक जास्त आहे. आता डिसेंबरमध्ये कापसाची आवक वाढल्यानं भाव वाढीची शक्यता नसेलच असं अभ्यासक आधीपासून सांगतायत आणि झालंही तसंच. एरवी ऑक्टोबर ते जानेवारी किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारी या 4 ते 5 महिन्यांमध्ये बाजारात 70% कापूस येत असतो, म्हणजे शेतकरी विकत असतात. यंदाही असंच घडू शकतं असं अभ्यासक सांगतायत. मग आता बाजारातील आवक जास्त आहे म्हणजेच आहे त्या दरात पुरेसा कापूस मिळतोय, त्यामुळे दरात वाढ होणं शक्य नाही असं अभ्यासक सांगतायत. भाव कमी झाले मध्यंतरी भाव कमी झाले तरी बाजारातील आवक टिकून आहे, त्यामुळे सुद्धा बाजारावर दबाव असल्याचं सांगितलं जात आहे. बाजारातील आवक पुढील 1 ते 1.5 महिन्यांमध्ये अशी सुरू राहील असं व्यापारी आणि उद्योजक म्हणतायत. असं जर झालं तर जसं एरवी घडत असतं तसंच सुरुवातीच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये जास्तीत जास्त कापूस बाजारात येऊन जाईल, त्यानंतर बाजारातील आवक घटेल. आता देशातील जे काही सीआय आहे किंवा इतर जे काही संस्था आहेत यांचे जे अंदाज आहेत तर ते बाजारातील कापूस आवक किती झाली त्याच्यावर आधारित उत्पादनाचे अंदाज असतात. मग बाजारात जेवढा कापूस येईल त्याच्यावर आधारित अंदाजसुद्धा व्यक्त केले जातील. कदाचित हे अंदाज घटेचेसुद्धा असू शकतात. त्याचवेळी बाजारामध्ये मागणीसुद्धा वाढेल असं सांगितलं जाईल किंवा वाढली असेसुद्धा अहवाल येतील, त्यामुळे दरात सुधारणासुद्धा होऊ शकते. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा कापूस चांगला गुणवत्तेचा आहे त्या शेतकऱ्यांनी सध्या तरी 7,000 कमी भावात विकण्याचं टाळावं असं आव्हान अभ्यासक करतायत. तरी आपल्या कापसाची विक्री करताना आपणच निर्णय घ्यावा, बाजारामधील परिस्थितीकडे लक्ष असावं. बाजारात नेमक्या काय घडामोडी होतात याचा आढावा मी तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू, त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून कापसासह इतर शेतीमालाच्या बाजारांचा सुद्धा आढावा घेत असतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.